आणि हा आहे तोफ खाना मस्त जीव कांदा भजी झिंका भाकरी वांग्याचे भजी नमस्कार मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आज मी मराठीत ब्लॉग करणार आहे आणि आता बघा आम्ही चाललोय सिंहगडला सकाळचे 6:30 वाजले आहेत आणि थोडा थोडा पाऊस होत होता पण आता थांबलाय आणि हो रस्त्याने आम्हाला खूप सारा पाऊस लागणारच आहे तर माझ्यासोबत हर्ष सोनल मम्मीला खूप वेळेस बोललो आमच्यासोबत चल म्हणून पण नाही ऑलरेडी तिला सर्दी आहे तर मी पण जास्त फोर्स नाही केला मी थोडाफार केला फोर्स पण त्यानंतर नाही केला आणि निखिलचं ऑफिस असल्यामुळे निखिल तर नाही येणार आज तर चला काढूयात गाडी मी जातोय बुलेटवर हर्ष येतोय TVSवर आणि निघूयात चहा घेतलाय जर इच्छा झाली तर वाटेत पुन्हा एकदा घेऊयात चला ATM मध्ये थांबलो होतो पैसे काढण्यासाठी आणि सोनल बघा कशी उभी आहे सिंहगडाकडे जात्या वेळेस डोंजे गावातून थोडंसं समोर आल्यानंतर तुम्हाला खडकवासला धरण लागतं तर या ठिकाणी नक्कीच तुम्ही 10 ते 15 मिनटं थांबून पाण्याचा आणि या वातावरणाचा आनंद घ्यावा तर मी इथं गाडी पार्क केली आणि थोडं जातो आता समोर कारण सोनल आणि हर्ष पुढे आहेत तर माझ्या मागे बघू शकता तुम्ही खडकवासला धरण अथांग झालेलं आहे अगदी समुद्रासारखं आणि या ठिकाणी खूप खूप असे मुलं आहेत जे पोहण्याचा आनंद घेतात मला माहिती नाही हे बरोबर आहे पोहण्यासाठी ठिकाण की कसं बट इथे आहेत 10 ते 15 मुलं पोहत आहेत आम्ही इथून निघतोय कारण लवकरात लवकर आम्हाला पोहोचायचं आहे सिंहगडावरती आम्हाला गड जिंकायचा नाही कारण महाराजांनी तो अगोदरच जिंकून ठेवलाय पण आता ऊन पण खूप म्हणजे सूर्यास्त डोक्यावर येण्याच्या अगोदर आम्हाला तिथं पोहोचायचं आहे आणि हा तिथे गेल्यानंतर नक्कीच धोके असणार अशी आशा करतोय तर आता गाडी काढूया आणि आम्ही आत्ता जात आहोत डोंजे या गावातून 2-3 वेळेस पाऊस झाला आहे इथे त्यामुळे रस्त्याचे असे काही हाल आणि गाव असल्यामुळे थोडीशी परिस्थिती या रस्त्यांची खराबच आहे जर तुम्ही बाईकवर येत आहात तर थोडंसं सांभाळून चालवं सिंहगडाच्या पायथ्याशी आल्यावरती तुम्हाला 2-व्हीलरसाठी 50 रुपये आणि 4-व्हीलरसाठी 100 रुपये अशी पार्किंग फीस द्यावी लागते तर आत्ता काही दिवसापूर्वीच उन्हाळा संपला आणि उन्हाळा संपल्यानंतर येतो पावसाळा आणि पावसाचं आगमन झाल्यानंतर सिंहगडला तर तुम्ही जरूर यायलाच पाहिजे आता सध्या आम्ही आहोत सिंहगडाच्या पायथ्याशी पायथ्यावरून आता आम्हाला थोडंसं जास्तीत जास्त 8 ते 9 किलोमीटर वरती जायचे थोडासा उतार आहे सॉरी चढ आहे तर चढावरती चढून आम्ही जाणार आहोत तुम्ही येऊ शकता सिंहगडावरती 2 प्रकारे एक तर वरती डायरेक्ट गाडी जाते नाहीतर तुम्ही येऊ शकता 1.5 तासाचा ट्रेक करून तर आत्ता आपण जाणार आहोत बाईकने वरती डायरेक्ट गाडावरती तर चला माझ्यासोबत आणि सिंहगड हा किल्ला मुंबईपासून 180 किलोमीटर आहे आणि पुणे सिटीपासून 35 किलोमीटर आणि आम्ही जिथं राहतो म्हणजे मी जिथं राहतो तिथून तो आहे 55 किलोमीटर म्हणजे हिंजवडीपासून 55 किलोमीटर अजून आमचं 10 किलोमीटर पेंडिंग आहे तर आम्ही 10 किलोमीटर वरती जाणार आहोत तर निघूयात आता इथून तर
अशा प्रकारे खूप सारा पाऊस इथे चालू आहे आणि खूप सारी थंडी वाजते. मला तर खूप जास्त वाटते, बट सोनल पूर्णपणे पॅक होऊन आली आहे. आणि हा बघा, पूर्णपणे धुक्यात हरवलेला सिंहगड कोंढाणा पूर्णपणे धुक्यात हरवलेला आहे. चला तर आणखी 3 किलोमीटर आहे सिंहगडवरती, तर आपण जाऊयात. आणि खूप जास्त थंडी वाजते तर बघूयात, काहीतरी कांदा भजी वगैरे खाऊयात. तर अशा प्रकारे सोनल आणि हर्षचं फोटोशूट झालेलं आहे आणि विचार चालू आहे कांदा भजी किंवा वडापाव खाण्याचा बुर्गीर. तर चला खाऊयात. तर आम्ही इथे गाड्या पार्क केल्यात दोन्ही, TVS आणि बुलेट. तर या ठिकाणी आम्ही बसलो आहोत कांदा भजी खाण्यासाठी आणि मस्त असं वातावरण झालं आहे आणि गरमागरम कांदा भजी खाण्याची मजाच वेगळी. तुम्ही काय खाणार, मॅगी की कांदा भजी? हर्ष तू कांदा भजी मागवणार. आणि बघा हा सुंदर असं वातावरण. वरती आल्यानंतर कांदा भजी नाही खाल्ली म्हणजे याला काही अर्थच नाही. आणि गडावर जाऊन झुणका भाकर, तर झुणका भाकर देखील ट्राय करणार आहोत. हर्ष कसं वाटतंय? मस्त. आणि मी पावासोबत खात आहे. आणि मस्त अशा प्रकारचे भजे खाऊन, थंड वातावरणात गरम गरम भजी खाऊन आम्ही निघालोय. अजून 2 किलोमीटर आहे सिंहगड या चढावरतून. आणि इथे बसण्यासाठी पण असं खूप असं स्पेसियस बनवलं आहे, ते तुम्ही जेणेकरून आराम करू शकता थोड्या वेळ. तर चला आता निघूयात इथून. आम्ही सिंहगडावरती पोहोचलोय पण कदाचित आमचा दिवस चुकला येण्याचा. आज शनिवार असल्यामुळे भयंकर अशा प्रकारची गर्दी आहे. तुम्ही पार्किंगमध्येच पाहू शकता एवढ्या बाईक्स आहेत. आणि वरती चढत्या वेळेस देखील खूप सारे फोर व्हीलर्स आणि वरती देखील 2 व्हीलर्सची पार्किंग आहे. खूप जास्त गर्दी आहे. तर जर तुम्ही येण्याचा प्रयत्न करत असाल की विचार करत असाल तर नक्कीच सोमवार ते शुक्रवार या दिवशीच या. तर माझ्या मागे बघा हा गड. आता आम्ही यात चढण्यास सुरुवात करणार आहोत. तर आता गाडी पार्क केली आम्ही आणि गाडी पार्कचे त्यांनी 2 व्हीलरचे 50 रुपये आणि 4 व्हीलरचे 100 रुपये असा चार्ज ते करतात. पावसामुळे आणि या गाड्यांमुळे खूप अशा प्रकारचा चिखल इथं झालेला आहे. तर मी पण माझे पॅन्ट वर केली आहे आणि इथे बघा, इथे स्वच्छतागृह पण केलं आहे ज्यामुळे तुम्हाला जरी कधी अर्जंट आली तरी तुम्ही त्याचा उपयोग नक्कीच करू शकता. जाऊ शकता वॉशरूममध्ये पण तुम्हाला 5 रुपये द्यावं लागेल पर पर्सन. आणि आता मी ते 5 रुपये देत आहे. तर बाहेरच्या बाजूने पूर्णपणे धुक्यात हरवून गेलेला हा सिंहगड. आणि गडावरती तुम्ही रानमेव्याचा पण आस्वाद घेऊ शकता. तर आम्ही आता चालत चालत जाऊयात मेन दरवाजापर्यंत. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे खूप सारी हिरवळ इथे आहे आणि पूर्णपणे धुकं. या किल्ल्याचा इतिहास असा म्हणजे की या किल्ल्याचे आधीचे नाव कोंढाणा होते आणि स्थानिक महादेव कोळी लोकांच्या आख्यिकेनुसार कौंडण्य ऋषी यांनी येथे तपश्चर्या केली म्हणून या डोंगराचे नाव कोंढाणा झाले. किल्ल्यामध्ये प्रवेश करताना सगळ्यात अगोदर जो दरवाजा लागतो त्या दरवाजाचे नाव पुणे दरवाजा असे. इतिहासानुसार शहाजी राजांच्या काळात सुभेदार दादाजी कोंडदेव मालवणकर यांच्या ताब्यात हा कोंढाणा असल्याचा उल्लेख आदिलशाही फरमानात आहे आणि हे आपल्या 34 पुस्तकात देखील वाचायला मिळेल आपल्याला. आणि वर आल्यानंतर काही मावळे बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाच्या घोषणा देत आहे. हा आहे सिंहगडावरचा नकाशा आणि काही फलक आहेत जिथे लिहिलेलं आहे की गडावरचा कचरा गोळा करण्याची ताकद जर तुमच्यामध्ये नसेल तर इथे कचरा करण्याचा माज कोणी दाखवू नये. वा दुसरा आहे इतिहास जाणून घेण्यासाठी घरावर येत जा, पिकनिकसाठी नाही. आणि आज शनिवार सुट्टीचा दिवस त्यामुळे सिंहगडावरती प्रचंड अशी गर्दी आहे. हा बघू शकता तुम्ही क्राऊड, खव्याची आईस्क्रीम.
चला इथून वरती जाऊयात। गडाच्या पश्चिम बाजूस कल्याण दरवाजा आहे। कोंडापूरहून पायथ्याच्या कल्याण गावातून वर आल्यास आपल्याला या दरवाजातून प्रवेश करता येतो आणि हे एका मागोमाग असे दोन दरवाजे आहेत। चला तर मग आपण या दरवाजातून आतमध्ये प्रवेश करूयात। आणि हा आहे तोफखाना जिथे तोफा मावळे ठेवत होते। चला तर आपण जाऊयात आता तानाजी मालुसरे कडा। इथून तो आहे थोडा उंचावरती आहे, तानाजी कडा असं म्हणतात त्याला। तर तो आहे तो खाना। तर मित्रांनो, नक्कीच मला तुम्ही माफ करताल कारण मी व्हॉइस ओवर टाकतोय, बॅकग्राऊंड व्हॉइस, कारण इथं एवढा सारा क्राऊड आहे ना, माझा आवाज देखील कॅमेऱ्यापर्यंत पोहोचत नाहीये। आणि वरती आल्यानंतर आपण बघितली तोप आणि हे बघा वरती पूर्ण अक्षरशः समोरचं काहीही दिसत नाहीये, पूर्ण धुक्यात धुक्यात अदृश्य झालेलं कोंढाणा सिंहगड। याचा इतिहास असा आहे की तानाजी मालुसरेने हा गड जिंकून दिलेला, उदयभानला इथंच उदयभानची हत्या केलेली या गडावरती। आणि त्याचवेळी शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज बोललेले की गड आला पण सिंह गेला, ते यामुळं बोललेले की छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस तानाजी मालुसरे यांना कोंढाणा जिंकवण्यासाठी पाठवलेलं त्यावेळेस तानाजी मालुसरे यांचा मुलाचं त्या दिवशी लग्न होतं आणि ते लग्न त्यांनी अटेंड नाही केलं, पण गड जिंकून घेतलेला, म्हणून गड आला आणि त्यावेळेस तानाजी मालुसरेंचा मृत्यू झाला, त्यामुळे सिंह गेला असं वक्तव्य किंवा मन ही शिवाजी महाराजांच्या तोंडातून निघालेली। तर या रिमझिमणाऱ्या पावसाने अजूनच आनंदात भर घातली आहे, तर चला बघूयात, एन्जॉय करूया आणि ऐतिहासिक वास्तूंचा पावित्र्य राखूया, ऐतिहासिक वास्तूंचा पावित्र्य राखूयाच। आणि या ठिकाणी ठिकठिकाणी देखील पोस्टर लावले आहेत की कुठल्याही ठिकाणी प्लॅस्टिकची बॉटल किंवा प्लॅस्टिक टाकू नका, तर कृपा करून त्या आज्ञांचं पालन करावे। मस्त वातावरण झाले अप्रतिम, बघा समोर बघा। आणि ते बघा ते झाड देखील खूप धुक्यात गेले, तर बघू शकता असं वातावरण झालं आहे। जर येण्याचा विचार करत असताल तुम्ही सिंहगडला तर शनिवार रविवार सोडून या, सोमवार ते शुक्रवार, जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी बघण्यात येतील। आणि इथे हे दोघं थांबलेले, हर्ष आणि सोनल, इथे हॉटेल्स आहेत काही जिथे झुणका भाकर वांग्याचे भरीत या साऱ्या गोष्टी भेटतील खाण्यास। आणि आमच्या पाठीमागे आहे टिळक निवासस्थान, तुम्ही तिथे जाऊन दर्शन घेऊ शकता।
आणि हे बघा या ठिकाणी मला वाटतंय कोणी नाहीये, गर्दी नाहीये, तर आपण या ठिकाणी जाऊयात। कारण समोर जर बघितलं ना खूप सारा असा क्राऊड आहे, तर आम्ही शांत वातावरणात जातोय थोडंसं। आणि तुम्ही बघू शकता पूर्ण पूर्ण म्हणजे समोरचं काहीही दिसत नाहीये। तर बघूयात आता या ठिकाणी झुणका भाकर खाऊयात, कारण भूक लागली जोराची। काय जेवण म्हणायचं? कांदा भजी, झुणका भाकरी, बसायला जागा तुम्ही आतमध्ये पाहिजे, आतमध्ये बसायला जागा बाहेर ठेवून खुर्च्या इकडे बसा पाहिजे। ओके, मस्त देऊ कांदा भजी, झुणका भाकरी, वांग्याचं भरी। तर अशा प्रकारे आम्ही इथे बसलो आहोत खाण्यासाठी। दोन पिठलं भाकर आणि भरीत भाकर अशा प्रकारची ऑर्डर आम्ही इथे दिली आहे, आणि त्यांनी बसण्यासाठी एक अशा भारतीय पद्धतीने व्यवस्था केली आहे। खाली चटाई आणि त्यावरती बसण्यासाठी जागा, आणि वातावरण बघा। चला तर मी तुम्हाला बसण्याची व्यवस्था दाखवतो आणि आस्वाद घेऊयात जेवणाचा। तर अशा प्रकारे त्यांनी खाली चटाई अंथरलेली आहे आणि आज त्यावरच जेवूयात। टेबल पण आहे, पण आज इच्छा नाही आहे टेबलवर जेवणाची, खाली बसूनच जेवूयात। चला तर मग मस्त आनंद घेऊया झुणका भाकरीचा। सुंदर मस्त, कसं काय वाटतंय मग? तर नाही भरीत एकदम मस्त झालेलं आणि आवडली आम्हाला तुमची सर्व्हिस पण। किसी गजी स्पेशल क्वालिटी आहे भरीताची। हा, शिव भजी घेतलेली, एक नंबर भजी चालतात तिथे गडावर। भजी नाही खाल्ली आम्ही, भजी खाली खाल्ली तिथे। बटाटा भजी घ्या किंवा कांदा भजी घ्या, सगळं व्यवस्थित असतं। चालेल, आपल्याकडे चांगलं जेवण मिळतं पहिल्यापासून। हा, आणि 20 वर्षाचा धंदा आहे, 20 वर्षापासून। आणि जर कधी आलात तुम्ही तर या काकांना नक्की भेटा। बरोबर, आणि फक्त 30 रुपयात पिठलं भाकर, चटणी, कांदा, बस पिठलं चटणी, कांदा, अंडी मिळेल, भाकरीचे पैसे घेतो आपण। तुम्ही सर्रास भाकरी किती, 10 घ्या, 20 घ्या, बाकीचे पैसे लावतो। आणि भरीत पण मस्त स्पायसी होतं, छान असेल ते सेपरेट बघतो आपण, ते पैसे घेतले 50 रुपये। चालेल, भरीत भाकरी घेतले तर 70 रुपये, भरीत मागितलं की मग एक्स्ट्रा डिश 30 रुपयाला असतो किंवा 50 रुपयाला असतो। तेच आम्ही 200 रुपयात आम्ही तिघ पण फुल खुश झालो आहोत। चला काका, चालेल, नक्की या काकांना, नक्की नक्की नक्की, धन्यवाद काका, चालेल। शिंदे माझा नाव आहे, विश्वास शिंदे, चालेल, धन्यवाद। या ठिकाणी तानाजी मालुसरे यांची समाधी आहे, जाण्याची इच्छा तर खूप आहे पण भयंकर गर्दी आहे। तर इथे तानाजी समाधी, खुला रंगमंच आणि कल्याण दरवाजा। तर चला या पायऱ्याने वरती जाऊयात आपण तानाजी मालुसरे यांच्या समाधीच्या बॅक साईडने। मस्त असं वातावरण झालंय, इथे आहे तानाजी मालुसरे यांची समाधी। तर फायनली आतमध्ये आलोच आम्ही, या ठिकाणी भरपूर अशा मावळ्यांचे स्टॅच्यू इथे आहेत आणि पावसामुळे तो अतिशय सुंदर दिसत आहेत। लहानपणी शाळेत असताना इतिहासातील काही वाक्य आठवतात या गडावर आल्यानंतर, जसं की आधी लग्न कोंढाण्याचं, नंतरच माझ्या रायबाचं, गड आला पण सिंह गेला, या सगळ्यांची आठवण आपला इतिहास हा गड करून देतो। आणि ही समाधी तानाजी मालुसरे यांची। चला तर आता आम्ही खाली जात आहोत, भरपूर काही आहे बघण्यासारखं, या नक्की या इथे आणि इतिहास वाचूनच या।
तर अशा प्रकारे आम्ही घेतोय निरोप कोंढाण्याचा सिंहगडाचा आणि जाता जाता जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी।